ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. एळकोट एळकोट जय मल्हारच्या गजरात भाविक भक्तांनी खोबरं भंडाऱ्याची उधळण करीत अंदूर येथील श्री खंडोबा यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली. श्रींच्या पालखीचे वाजत गाजत मैलारपूर नळदुर्गकडे प्रस्थान करण्यात आले. पहाटे मैलारपूर खंडोबा मंदिरात विधिवत श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील आंदूर येथील श्री खंडोबा देवाची यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली. आंदूरच्या श्री खंडोबा यात्रेनिमित्त श्री खंडोबाच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. श्री खंडरायाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक मंदिर परिसरामध्ये दाखल झाल्याने आंदूर नगरी दुमदुमून गेली होती. श्री खंडरायाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री 12 वाजता नळदुर्ग येथील माणकरी श्रींच्या मूर्तीला 2.5 महिने मैलापूर नळदुर्ग येथे नेण्यासाठी सहवाद्य मिरवणुकीने आले. त्यांचे स्वागत करून मान सन्मान देऊन 2 गावांमध्ये देव देणे घेण्याचा लेखी करार करण्यात आला आणि श्रींच्या मूर्तीला पालखीतून वाजत गाजत श्री खंडोबाचे मैलापूर नळदुर्गकडे प्रस्थान करण्यात आले. मैलारपूर खंडोबा मंदिरात श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. अनुचित प्रकार घडू नये याकरिता नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड, उस्मानाबाद. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.